जिला क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपुर, नेहरू युवा केंद्र चंद्रपुर और द एसोसिएशन ऑफ स्पोर्ट्स एंड फिटनेस ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट द्वारा आज शुक्रवार 7 अक्टूबर को सुबह 7:30 से 8 बजे के दरमियान गांधी चौक से चांदा क्लब ग्राउंड तक टाफिसा वर्ल्ड वॉकिंग डे का आयोजन किया गया है। इस कार्यक्रम में अतिथि के रूप में शिक्षा अधिकारी माध्यमिक कल्पना चौहान, जिला क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, नेहरू युवा केंद्र के समन्वयक शमशेर सुबेदार, आशुतोष गैनेवार अध्यक्ष चंद्रपुर डिस्ट्रिक्ट एमेच्योर जिम्नास्टिक एसोसिएशन, प्राध्यापक दुष्यंत नगराले अध्यक्ष अमेच्योर स्पोर्ट्स कराटे एसोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट, वाल्मीकि खोब्रागड़े अध्यक्ष ऑल सिल्वम एसोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट गोपाल मुंद्रा के साथ अन्य अतिथिगण उपस्थित थे। इस उपक्रम में सभी स्कूल महाविद्यालय के विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक तथा गणमान्य व्यक्तियों की भी मौजूदगी थी। सर्वप्रथम मान्यों का पुष्प गुच्छ देकर स्वागत किया गया। इस कार्यक्रम को सफल करने के लिए आयोजन समिति वर्ल्ड वॉकिंग डे 2022 चंद्रपुर के संयोजक दुर्गा रामटेके, जिलाध्यक्ष टाफिसा इंटरनेशनल संगठन सदस्य राजू साकरकर, बंडू रामटेके मास्टर विकास दुर्योधन, निर्दोष दहीवले, अलका मोडगरे, वंशी मेश्राम, सीमा ठाकुर, बंडू करमरकर, विजय मराठे, पलक शर्मा, आंचल हिवरकर, संदीप पेटकर इत्यादि के साथ अन्य लोगों ने सहयोग किया। मैं इस वॉकिंग डे के संबंध में शिक्षिका वंशी मेश्राम ने क्या कहा, आप स्वयं सुनिए। मॉर्निंग, आज वर्ल्ड वॉकिंग डे है आणि त्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा। आणि वॉकिंगचं महत्त्व आपल्याला सगळ्याला माहीत आहे, कारण की करोना काळ आणि बाकी जो काळ गेला आहे त्यामध्ये आपण फिजिकली जर फिट असेल तर कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो। म्हणून सर्वांनी वॉकिंगला रोज 45 मिनिट्स वॉकिंग करायला पाहिजे आणि स्वतःला मेंटेन ठेवायला पाहिजे। धन्यवाद। साथ ही इस मौके पर मुख्य अतिथि में शिक्षण अधिकारी माध्यमिक कल्पना चौहान ने भी जानकारी दी। आज वर्ल्ड वॉकिंग डे च्या निमित्ताने तपिसा असोसिएशन व शिक्षण विभाग तसेच क्रीडा कार्यालय या मार्फत संपूर्ण जिल्हाभरातून सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी होते। आणि हा या कार्यक्रमाची महानगरपालिका इथून सुरुवात होऊन तर चांदा पब्लिक ग्राउंड या ठिकाणी समाप्ती होणार आहे। आता या ठिकाणी वॉकिंगची सुरुवात झालेली आहे। या कार्यक्रमाला मी हार्दिक शुभेच्छा देते आणि 2 शब्द सांगते। साथ ही इस मौके पर चंद्रपुर बचाव संघर्ष समिति के गोपाल मुंद्रा ने क्या कहा, आप स्वयं सुनिए। आज वर्ल्ड वॉकिंग डे आहे, याचा मेन उद्देश आहे लोकांना प्रवृत्त करणे चालण्यासाठी। चालणं हा शरीराचा एक खूप चांगला व्यायाम आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की हृदयासाठी चालणं सर्वाधिक चांगला व्यायाम आहे, कारण की रक्ताचं संचारण पूर्ण शरीरामध्ये होते, मन प्रसन्न असतो, सकाळच्या चांगल्या वातावरणात आपण फिरतो। आणि सर्वांना मी आवाहन करेन की वर्ल्ड वॉकिंग डेच्या निमित्ताने सर्वांनी रोज सकाळी कमीत कमी 30 ते 45 मिनिट रोज वॉक करायला पाहिजे। वॉक करण्याने तुमची तब्येत चांगलं राहील, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी वॉकिंग एक चांगला व्यायाम आहे। सिटी ग्लॅमर विशेष प्रतिनिधी वैभव गारकर के साथ जावशेक की रिपोर्ट।